सांगायला लागेल ना समाज घ्या की कारखाना चालवावा ते किती पाटलाने चालवावा असा होता त्या काय शेतांना सभासद बोलला होता. खरोखर तुम्हाला निवडणूक लावायची असेल तर शड्डू मारू मैदानात जा आम्ही तयार आहोत अशा म्हणजे भूमिका कारण की पी साहेबांनी तिला राजकारण करायचं तिला निवडणुका करायचं तिथे असं फळ कट्टा उपयोगी नाही तिने घेतलेला निर्णय तो मार्ग घ्यावा आता तिथून या निवडणुका लावून दूध का दूध पाणी का पाणी करावं. या निवडणुकीमध्ये काय होणार आहे या निवडणुकीमध्ये 100% किती पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली पॅनल होणार आहे. साखर कारखान्याची निवडणुकीची बिगुल 2 महिन्यापूर्वी वाढली कच्ची यादी झाली पक्की यादी झाली आणि निवडणुकीचा कार्यक्रम कधी एकदा सुरू होतोय अशा पद्धतीचं वातावरण या विधीच्या कार्यक्रम सत्रामध्ये तुम्हा आम्हाला सगळ्यांना ऐकायला मिळालं. खरं विधी साखर कारखान्याची निवडणूक गेली अनेक वर्ष मगाशी सांगितलं जसं 27 जानेवारी आम्ही सर्वांनी आदरणीय दिनकराव जाधव साहेबांच्या ऋतुनगरशी या कारखान्याच्या निवडणुका लढवल्या आणि अलीकडच्या काळामध्ये 15-20 वर्षांमध्ये टीपी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली या साखर कारखान्याची घोडदौड आणि निवडणुका आम्ही लढवण्याचा सर्वांनी प्रयत्न केला. टीपी साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने साखर कारखान्याची जडणघडण करण्याचा प्रयत्न केला. शेतकरी सभासदाला कशा पद्धतीने न्याय देता येईल यासाठी नव्या नव्या संकल्पना लोकांच्या मनामध्ये आणून सहजीवी प्रकल्प या ठिकाणी 20 मेगावॅटचा उभा करण्याचा प्रयत्न केला तो चांगल्या पद्धतीनं यशस्वी झाला. आणि माझ्या या कार्यक्षेत्रातल्या सभासदाला यापेक्षा उद्याच्या काळामध्ये चांगला दर देता यावा आणि म्हणून त्यासाठी इतिहासाचा प्रकल्प सुद्धा उभा करण्याचा प्रयत्न किपी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये केला. आता तो सुरू आहे उद्याच्या क्षेत्रातला 100% इतिहासाचा प्रकल्प सुरू होणार त्यावर कोणत्या प्रकारची तीव्र शंका पुढे मागायची गरज नाही. अतिशय चांगल्या पद्धतीनं किपी पाटील साहेबांनी त्या साखर कारखान्यांमध्ये काम केला देशामध्ये या राज्यामध्ये साखर कारखाना अतिशय नम्रामध्ये चांगल्या पद्धतीनं अनेक प्रकारची पारितोषिकं सुद्धा मिळवण्याचा प्रयत्न किपी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये झाला आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं पारदर्शक पद्धतीनं सभासदांना चांगल्या पद्धतीने दर कसा देता येईल माझ्या साखर कारखान्याच्या कामगाराला पगार थांबणार नाही अशा पद्धतीने कारखान्याची वाटचाल किपी साहेबांनी कायम त्या साखर कारखान्याने करण्याचा प्रयत्न केला आणि साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उद्याच्या काळामध्ये कुणी सांगायची गरज नाही. या निवडणुकीमध्ये काय होणार आहे या निवडणुकीमध्ये 100% किपी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली पॅनल होणार आहे हे प्रचंड अशा मताने यावेळेला लाख झालेले प्रचंड अशा मताने राधानगरी असो भुजरगड असो कागल असो करवीर असो चारही तालुक्यातल्या सभासदांच्या मध्ये बघायला गेलं सांगायला गेलं समाज घ्या की कारखाना चालवावा ते किती पाटलाने चालवावा असा होता त्या काय शेतांना सभासद बोलला होता आणि म्हणून त्याबद्दल कोणत्या प्रकारची शंका तुमच्या मनामध्ये असल्या गरज नाही. कारखान्याची निवडणूक आज झाली का उद्या झाली काय आणि 4 महिने झाली काय कारण किपी साहेबांनी सांगितलं खरोखर तुम्हाला निवडणूक लावायची असेल तर शड्डू मारू मैदानात जा आम्ही तयार आहोत अशा म्हणजे भूमिका कारण किपी साहेबांनी आपल्या पत्रकारांकडे जाहीर केली. खऱ्या अर्थानं तिला राजकारण करायचं तिला निवडणुका करायच्या तिथे असं फळ कट्टा उपयोगी नाही तिने घेतलेला निर्णय तो मार्ग घ्यावा आता तिथून या निवडणुका लावून दूध का दूध पाणी का पाणी करावं अशी या मेळाच्या निमित्तानं त्या मंदिरानं आम्ही या ठिकाणी आवाहन करतो आणि निश्चितपणे कारखान्यांनी आम्ही सर्वांना एकत्र आहोत आम्ही आहोत बंटी पाटील आहोत किपी पाटील साहेब आहेत मुस्लिम समाजाच्या नेतृत्वाखाली या कारखान्याचं उद्याचं अतिशय चांगल्या पद्धतीचं निवडणुकीचं वातावरण आम्ही करण्यामध्ये यशस्वी होऊ या कारखान्याचा चॅनल पुन्हा एकदा किपी पाटील साहेब केल्याशिवाय आम्ही समोर सोच बसणार नाही अशामध्ये ठाम बोलायचा विश्वास
या मेळाव्या निमित्त तुम्हाला देतो असे चांगल्या पद्धतीने किती सामान्य कारखाना चालवला प्रत्येकाला मनापासून जे आहे ते कारण मी या कारखान्यासाठी शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद कवळे साहेब, धन्यवाद.